प्रफुल्ल पटेल ट्विटमुळे फसले, सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाडांनी पकडलं खिंडीत. शरद पवारांचं वय झालंय, त्याने आता निवृत्त व्हावं असं सतत अजित पवार म्हणत असतात. त्यांच्या समर्थक नेत्यांची तीच भूमिका आहे, पण अजित पवार गटाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्विट केलं आणि पंचायत झाली. पटेलांच्या याच ट्विटवर बोट ठेवत सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांनी त्यांना खिंडीत गाठलंय, ते कसं ते समजून घ्या. शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काही आमदार, खासदार आणि नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली. अजित पवार सतत शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करतात आणि त्यांनी निवृत्त व्हावं असंही सांगतात. अजित पवार गटाकडून सतत शरद पवारांना लक्ष केलं जातं असल्याचं दिसतंय. प्रफुल्ल पटेलांचं ट्विट आता झालं असं की प्रफुल्ल पटेलांनी एक ट्विट केलं, त्याच ट्विटवर बोट ठेवत सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांनी त्यांची कोंडी केली. त्यांनी काय कोंडी केली हे बघण्यापूर्वी प्रफुल्ल पटेल काय म्हणाले ते पाहूयात. ट्विटमध्ये प्रफुल्ल पटेल म्हणतात, आवड आणि दृढ निश्चयाचा विचार केल्यास वय ही फक्त एक संख्या राहते. हरियाणातील कदमा गावातील 107 वर्षीय ॲथलीट रामबाईंनी हे सिद्ध केलंय की स्वप्नांना एक्सपायरी डेट नसते. ते पुढे ट्विटमध्ये म्हणाले की हैदराबाद येथील नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील त्यांची 2 सुवर्णपदकं त्यांच्या अविचल जिद्दीचा आणि समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या कहाणीनं आपल्या स्फुल्लिंग पेटवू द्या आणि स्वतःला आठवण करून द्या की आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास कधी उशीर झालेला नसतो.